ये घ्या पॅम्प्लेट्स. मला या घरात कुस्तीचं नाव पण नकोय. चालते हो माझ्या नजरेसमोर न चाळून टाक हे सगळे पेपर. हो अशा बऱ्याच अडचणी येत पण आपण हार मानायची नाही. आपण नवीन पोस्टर बनवूया. अख्खी रात्र आहे आपल्याकडे. यस ओनली एमएच नाही सुटत नाही. हा गया बाबांचा फोटो आणलाय. आपण या फोटोची पूजा करूया. हा चल. मामांजी तुम्हाला दिलेला सबूत पाळू. तुमचं सपान पूरं करायच्या दिशेने पहिलं पाऊल टाकलंय. अशक्य वाटणारी गोष्ट बी शक्य करून दावली. स्वतःच्या पायावर उभी राहिली ते फक्त तुमच्या आशीर्वादामुळे. आता हे सपान तुम्हीच माझ्याकडनं पूरं करून घ्या आणि मला आशीर्वाद द्या की आता जरी या तालमीत कुणी नसलं तरी लवकरच नवीन पैलवान येतील. कुस्ती शिकतील. आपल्या तालमीचं नाव गाजवतील. ओ वहिनी ऐका की माझ्या डोक्यात एक सॉलिड आयडिया आली. काय? तुम्ही एक काम करा इथं आखाड्यात व्यायाम करा. मी त्याचा एक मस्तपैकी व्हिडिओ बनवतो आणि करून टाकू आपल्या चॅनलवर व्हायरल. म्हणजे लोकांना कळेल की तुम्ही इथं तालीम द्यायला सुरुवात केली. मग बघा कशा रांगाच्या रांगा लागते नवीन पैलवानांच्या. चालतंय की. आपल्या फॅक्टरीचे एम्प्टी वॉलवर हे काय चिकटवून ठेवलंय. वॉचमॅन काका काका ती कागद कुणी चिटकवली इथं? ठाऊक नाही दादा रातोरात कोणी तरी लावून गेलंय. अरे नको इतके कष्ट घेऊ. तिनं हा जो काही आगाऊपणा केलाय ना त्यासाठी वेळ नाही फुकट घालवायचा. आपण त्यापेक्षा खूप महत्वाची कामं करायची आपल्याला. चल
काय म्हणताय जावई बापू? बरे, तुमच्या सासऱ्यांना बोलवा. का? काय काम होतं? काल रात्री एक काम दिलं होतं, त्याचे पैसे द्यायचे. आणा इकडं. आणि शिरपा, आणखीन कुठं काय काम असेल तर सांगा. येतो. शकू, ए शकू. आले. काय काय? माझ्या कामाचं पैसे. ठीक आहे, एवढेच पैसे. अहो आशाने कवा फेडणार तुम्ही माझं कर्ज? कर्ज? तुमचं कर्ज माझ्यावर? कसलं? हे घर माझ्या जीवावर चाललंय आणि तुम्ही ते परस्पर गहाण ठेवलंय. कुठं कोंबून ठेवलेत ते पैसे? हा, कुठं कोंबून ठेवलेत? ही ते वसूल केल्याबिगर राहणार नाही हा सासरी बुवा. माणूस एक सोंग घ्या. वहिनी, अहो अजून कोणी चाललं नाही? नाही ना बघ, औसादी चौकशी बी नाही केली कुण, फोन बी नाही आलेला कुणाचा. तुम्ही पोस्टर वर नंबर बराबर दिलता ना बघ? वहिनी 10 वेळा तपासून दिला होता नंबर. अगं प्राजे, इतक्यात कुणी बी येणं अवघडच आहे. आता कुठं लोक पोस्टर बघणार, मग त्यावर चर्चा होणार, मग एखादं बारकं पोर आपल्या अम्मी अब्बूंना जाऊन सांगणार की त्याला कुस्ती खेळायची, मग ते आधी नाही म्हणणार, त्यानंतर हळूहळू ऐकणार. लई लांबड काम आहे बघते. पण आपरे, आपल्याकडे वेळ कमी आहे ग. मग आता एकेकाच्या घरात जाऊन त्याला उचलून आणायचं का काय? नाही, उचलून आणता येत नसलं तरी आपण घराघरात जाऊन लोकांना तयार करू शकतो, त्यांच्याशी बोलू शकतो. आता आपण तेच करायचं. म्हणजे आता आपण दारोदार हिंडायचं? अगं फराळ विकायला हिंडलेलोच की आपण. आता आपण अकॅडमीसाठी हिंडायचं. पण हार मानायची नाही. बरोबर आहे वहिनी तुमचं. पोरं जर अकादमीकडे येत नसतील तर पोरांना अकादमीचं महत्व पटवून द्यायला पाहिजे, आणि त्यासाठी आपल्यालाच बाहेर जावं लागणार आहे. चला लगेच निघूया मग. चला. Dashing, 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 dashing. हे बघा, मी स्वतः प्रशिक्षण देणार आहे. अहो एक नंबर पैलवान बनवून द्यावीन तुमच्या लेकराला. अगदीच. पण आमचं लेकरू अजून लहान आहे. अहो लहान वयातच शिकायची जास्त गोडी असते. तुम्ही पाठवा तुमच्या मुलांना ताली. तुम्हालाच गंमत वाटेल त्याचा खेळ बघून. काय करायचं हा खेळ? हा खेळ खेळून उद्या आमचं घर थोडीच चालणार आहे. आणि वर दुखापतीची भीती आम्हाला नका हा खेळ. नकार नंबर 7. 7 पैकी 7 घरातून नकारच आले. पण काय बी झालं तरी आपण प्रयत्न सोडायचे नाही. लवकरच होकार मिळेल. चला. तुझा बा कर्जत बुडला तुझ्या कुस्तीपाई. तिसगत काय आम्ही आमची करून घ्यायची काय? आम्हाला नका तुझी कुस्ती. आओ ऐकत तरी. कुस्तीच्या सामन्यात दुखापत होऊन तुझा नवरा कोमात गेलता आणि तुझा पाय बी मोडलाय ना वय. पण आता मी बरी झाली बघा. अगं बाई, तुझं नशीब असेल बलवत्त, पण आम्हाला नगही ईशाची परीक्षा, आम्हाला नग कुस्ती.
आई 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 शिप शिप हो हे पहलवान स्टॉप करायचं काही नावच घेणं झाली आहे हो हवाई शिप आखाडासा जवलाय तिनं तिकडं आणि व्यायाम पण करायली आहे व्हॉट टेलिंग बाई आणि शी व्हिडिओ शूटिंग कोणी केलंय जगदीश भाऊजींनी ओ माय गॉड म्हणजे वीरू भाऊजींनी आता संगत सोडली म्हटल्यावर जग्गू भाऊजींना गोळात गेली हो ही बया आई ब्रदर ब्रदर मध्ये मॅटर करायली आहे ही पण खरं सांगू का आई मला की नाही सगळ्यात जास्त फक्त मिनीसाठी माझ्या मिनीसाठी बॅड फिलिंग होत आहे हो म्हणजे स्वतःच्या बायकोची सोडून भाऊजी हिची हिची साईड घ्यायलेत किती किती बॅड फिलिंग होत असेल हो मिनीला ललिताबाई पिल्या ललिताबाई गाव गोंगाट चाललंय तिकडं अगं इलेक्शन वाली प्रचार चालवलाय त्या पैलवंडा टरफला प्राजक्तानं घराघरात जाऊन बारकी बारकी पोर शोधायली कुस्तीसाठी त्यांना अकादमीत बोलवायली व्हॉट वय की मग हे असं स्टार्टअप चालू राहिलं ना व तर नक्की इलेक्शन विनर करेल ती म्हणजे 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 तुम्ही दिलेलं चॅलेंज जिंकल हा अशी कशी जिंकू देईन मी तिला कुस्तीसाठी मुलं कशी मिळतात हेच बघते मी आता वहिनी काय झालं कुणी भरती झालं की नाही एक बी नाही अहो पण आपण बनवलेल्या व्हिडिओला लाईक तर लय भारी आले अहो पण ऍडमिशन एक बी झालेलं नाही पिल्या कम गो कम बस बस मी ने अग माझ्या पिल्यासाठी चहा आणती का दमली असेल ना दिवसभर येस मम्मा व्हेरी व्हेरी टायर्ड फुल डे ओनली वर्कलोड काय करायचं मम्मा वर्कलोड तर करावाच लागतोय नाही का मी आई शिराळकर गेला बाजार जगू भाऊजी काहीतरी करतोय म्हणून इन हाऊस पैसे तरी येत आहेत बाई इतरांचं काय सांगावं रियालिटी खरंय नाही इथं कोणी बाकी बोलायच्या लायकीच नाही म्हणा मग काय आता मीनाक्षी करते घर का पण बाकी अकॅडमी उघडून बसले एक बी ऍडमिशन नाही व्हॉट व्हॉट टेलिंग मम्मा व्हॉट गो प्राजक्ता नो सिंगल ऍडमिशन टेल नाव ओ माय गॉड नाव व्हॉट डू इट नाही म्हणजे कवा होणार ऍडमिशन आणि कवा होणार तुझं ते ट्रेनिंग का काय ते स्टार्टअप कवा होणार प्रॉफिट आणि कवा होणार विनिंग मी हे प्रॉफिट साठी करतच नाही जाऊ बाई मी हे करते ते कुस्तीवरल्या माझ्या प्रेमापोटी आणि मामांजींच्या सपनासाठी तुमच्या प्रेमापोटी आणि तुमच्या सपनापोटी एक दिवस हे घर इकायचं ऍडवाईस झाल्याने म्हणजे झालं नकोय मला हिने काय पण पोरगी आहे तुमची म्हणजे एवढ्या मोठ्या घराण्यात तुम्ही तिची पाठवणी केली पण तिला पण तुमच्या भिकेचेच डोहाळे उजाड माळ रानावर कुस्तीची अकादमी चालवली तर कोण जाणार तिकडे मारायला त्याच कुस्ती बाई तुमची ही गत झाली एवढं समजा ना तिला ओ सासरे बुवा कोंबडं जरी झाकलं ना तरी उजेडायचं राहत नाही काय तुमचं जे काय चाललंय ना ते अख्ख्या गावाला ठाऊक आहे हॅलो हा बोल बर 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 देतो धाडून मग हा हो सासरे बुवा गंगावेशीकडे जा तिकडं माझा दोस्त भेटेल तुम्हाला अहो त्याचं एक काम आहे चार दमड्या सुटतील अहो तेवढं तरी कमवा
काय उपयोग आहे का मग? जे काय मिळतंय ते तुम्हीच काढून घेताय की? अहो काय चुकीचं करतोय मग? माझ्या जीवावर हे घर चाललंय. घर गहाण टाकून जे पैसे आलेत त्यातला माझा हिस्सा द्यायचं नाव पण घेई ना तुम्ही? जावय बापू, तुम्हाला किती वेळा सांगू मी, थोरल्या साहेबांना मी कधीच पैसे नेऊन दिल्यात. खरंच पुरावा आहे का? पावतीये नाही ना व? मग बाप दाखवा नाही तर श्राद्ध घाला. पण आता नाही, आता जावा. माझ्या जीवावर काम मिळतंय त्याची तरी जाण ठेवा. हा हॅलो, हा बोल की. हो सासूबाई, अहो यांना काही पडली का नाही? अजून बी एक पण एंट्री नाही ना? नाही ना. पण तुला खरं सांगू का प्रे, एक दोन जरी एंट्री आला ना तरी मागोमाग आणखीन येतील. मग आपण बारक्या गटात भाग घेऊ शकतो. नारळ फुटायचा अवकाश आहे फक्त. वय की, पण कसा फोडायचा तो नारळ आपण? आता आणखी काय करायचं म्हणजे हो नारळ फुटल? आफ्रे, माझ्याकडे एक आयडिया आहे. प्राजक्ता, कशी आहेस तू? बरी आहे. खरंच तू स्वतःच्या पायावर उभी राहिलीस की का परत? खरोखर चमत्कारच म्हणायचा हा. वैकी, मनात विश्वास असला की कणसबी चमत्कार घडतोय. दिवाळीच्या ऑर्डरच्या टायमिंगला आपण समजांनीच ते करून दावले. वय, आणि आता तू परत आमच्या सोबतीला आलीस म्हटल्यावर काम आणखी दणक्यात होणार बघ. अहो नाही नाही, मी सोबतीला नाही आलेली. ते मामांजींच्या नावची कुस्तीची अकॅडमी सुरू केली ना बघ, तर मी आता तीच सांभाळणार आहे. खर तर त्याबद्दलच मी बोलायला आलते तुमच्याकडे. तुमच्या सगळ्यांची बारकी बारकी मुलं मुली आहेत, तर त्यांना पाठवा की माझ्याकडे कुस्ती शिकायला. कुस्ती शिकायला? वही की, अहो शाळा सुटल्यावर इकडे तिकडे उन्हाडक्या करत बसण्यापेक्षा अंगाला चांगली शिस्त लागत. अभ्यासासोबत एखाद्या खेळाची जोड असली की बालपणीच मेहनतीची सवय लागते. आणि मी स्वतः शिकवणार आहे. आफरीन हाय. आणि तालमीतल्या बाकीच्या मुली बी आहेत, त्या येऊन जाऊन करतील. तेव्हा तुम्हाला काळजी करायची काय बी गरज नाही. बरोबर आहे. काळजीच काही कारणच नाही, फक्त जीवाला घोर लागल. अक्षी, शिस्तीचा खेळ आहे कुस्ती. फक्त पैलवानाचा जीव सदंकदा धोक्यात असतो. हात पाय डोकं मान कधी बी काय बी मोडू शकत. दोन दोन जिवंत उदाहरण आहेत तुमच्या समोर. त्यांचं नशीब चांगलं होतं म्हणून वाचलेत ते. पण त्याच्यापैकी माझ्या विरूला उपरती झाली. कुस्तीचा नाद कायमचा सोडला त्यानं. त्याच्यासारखं शाण व्हायचं, हिच्या नादाला लागून स्वतःच्या पोरांचा जीव धोक्यात घालायचा, हे तुमचं तुम्हीच ठरवा. आई,
आमच्या सोबत जे काय झालं तो एक अपघात होता. त्या कुस्तीचा काय दोष? त्या कुस्तीपायी मी माझं कुंकू गमावलंय. माझ्या लेकराला मरणाच्या दारात उभं पाहिलंय मी. तिकडनं खेचून परत आणलंय मी त्याला. तुम्हा दोघांचा संसार दाबावर लागलेला पाहिलाय मी. आणि तरी मी कुणाला हा खेळ खेळायची हौस असेल लागा हिच्या नादाला. पण माझं ऐकाल तर स्वतःच्या लेकरांना हिच्या सावलीला बी उभं करू नका. त्यातच तुमचं भलंय. वन्स मोर स्टोरी. तुम्ही जर तुमच्या पोरांना हिच्याकडे कुस्ती शिकायला धाडलत का नाही तर उद्या उठून आमच्याकडे तोंड घेऊन यायचं नाही की कुस्तीच्या खुराकासाठी भाईसाहेब पैसे पाहिजेत. पोराला इकडं लागलं तिकडं लागलं. भाईसाहेब जरा अजून पैसे देता का? कुस्तीचा खर्च परवडत नाही. पगार वाढवून द्या. ही असली नाटकं चालायची नाही. खर तर कस आहे, जी कोणी बाई आपल्या पोराला हिच्या कुस्तीत धाडल की नाही तिनं उद्यापासून इथं कामालाच यायचं नाही. अंडरस्टँड? नाऊ गो टू युअर वर्कलोड.